विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 13 पायथागोरसचा सिद्धांत, थेरम ऑफ पायथागोरस हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत हा केवळ फक्त काटकोन त्रिकोण राईट अँगलड ट्रायंगल या त्रिकोणासाठीच सांगितला गेलेला आहे किंवा पायथागोरसच्या सिद्धांतासाठी केवळ आणि केवळ फक्त काटकोन त्रिकोणच विचारात घ्यावे लागतात। पहा, या ठिकाणी काही तीन प्रकारच्या ठिकाणी काटकोन त्रिकोण मी काढलेले आहेत। त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे। काटकोन कोठे आहे? बी येथे काटकोण आहे, बरोबर 90 मापाचा कोन केला आहे आणि काटकोणाची ही खूण केलेली आहे। या ठिकाणी ए बी सी या काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कर्ण असते आणि सर्वात मोठी बाजू ही काटकोनासमोरील असते। बी हा काटकोण आहे, सांगा पाहू। या ठिकाणी बी या कोणासमोरील बाजू छान ए सी आहे, सी या कोणासमोरील बाजू ए बी आहे आणि ए या कोणासमोरील बाजू बी सी आहे। म्हणजे कर्ण कोणता? ए सी हा कर्ण आहे, सर्वात मोठी बाजू, त्याला इंग्रजीमध्ये हायपोटेन्यूस म्हणायचं। ए सी इज ए हायपोटेन्यूस, साइड ए बी अँड साइड बी सी आर टू अदर साइड्स विच मेक राईट अँगल। या ठिकाणी त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी आणि बी सी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत आणि ए सी हा काटकोनासमोरील भुजा म्हणजे कर्ण आहे। आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये काटकोन कोठे आहे? छान, क्यू येथे काटकोण आहे। कर्ण कोणता आहे? पी आर आहे, अगदी बरोबर आहे। आणि कर्ण पी आर असेल तर काटकोन करणाऱ्या बाजू पी क्यू आणि क्यू आर, अगदी बरोबर आहे। एक्स वाय झेड वेगवेगळ्या या ठिकाणी स्थिती निर्माण केली आहेत। आता त्रिकोण एक्स वाय झेड हा सुद्धा या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल आहे। काटकोन वाय या ठिकाणी राहिला आहे आणि वाय समोरील भुजा एक्स झेड हा कर्ण आहे, एक्स झेड कर्ण। इथं क्यू समोरील भुजा पी आर हा कर्ण आहे आणि या ठिकाणी एक्स वाय आणि वाय झेड या इतर दोन बाजू आहेत की ज्याने काटकोन तयार केला आहे। एक्स झेड इज हायपोटेनियस, एक्स वाय साइड एक्स वाय अँड साइड वाय झेड आर टू अदर साइड विच मेक्स राईट अँगल। या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आपण पाहणार आहोत, तो असा आहे काटकोन त्रिकोणात या ठिकाणी कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। कर्णाचा वर्ग म्हणजे ए सी वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग। पायथागोरसचा सिद्धांत असा आहे, आपण मांडूया काटकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत मांडायचा असेल तर कर्णाचा वर्ग ए सी वर्ग, अगदी बरोबर आहे। ए सी वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे ए बी चा वर्ग ए बी वर्ग, बी सी चा वर्ग बी सी वर्ग, दोघांची बेरीज। ओके, इथं बोला त्रिकोण पी क्यू आर मध्ये कर्ण पी आर मांडू, इथं थोडक्यात मांडतो, इथं म्हणजे लक्षात येईल तुमच्या सिद्धांत पाहिल्यानंतर। पी आर वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजू कोणते? पी क्यू आणि क्यू आर। पी क्यू चा वर्ग पी क्यू वर्ग आणि क्यू आर चा वर्ग क्यू आर वर्ग, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पी आर वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग। ओके, पी आर इज हायपोटेनियस, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस। या ठिकाणी इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड्स, हा इंग्रजीमध्ये आपण हा सिद्धांत पाहिला। इथं त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये कर्ण कोणता आहे? ओके, एक्स झेड कर्ण वर्ग स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस, एक्स झेड वर्ग बरोबर अदर टू साइड्स एक्स वाय वर्ग अधिक
वाय झेड वर्ग एक्स झेड वर्ग बरोबर एक्स वाय वर्ग अधिक वाय झेड वर्ग. ओके, म्हणजे पुन्हा एकदा बघा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर साइड्स. आणि प्रॅक्टिकली या ठिकाणी आपण जर हा सिद्धांत सत्य आहे का हे पाहायचं ठरवलं, पहा या ठिकाणी ए बी ई ए बी सी जे राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, या ठिकाणी बी हा काटकोण आहे. बघा मी काढताना बी सी 3 सेंटीमीटर काढल्या, बी सी बरोबर 3 सेंटीमीटर घेतलेली आहे, 1 2 3, आणि बी या ठिकाणी काटकोन करून ए बी बी सीला काटकोन करणारी भुज आहे ती ए बी बरोबर 4 सेंटीमीटर आहे, 1 2 3 4 सेंटीमीटर. आणि मग ए सी हे ए आणि सी दोन बिंदू जोडले की या ठिकाणी बघा ए सी किती होते बरोबर 1 2 3 4 5 सेंटीमीटर होते. मग पाहूया या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत काय आहे. स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस कर्णाचा वर्ग म्हणजे ए सी वर्ग बरोबर हा इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड्स, इतर दोन बाजू ए बी वर्ग आणि दुसरी बी सी वर्ग. कर्णाचा वर्ग म्हणजे ए सी वर्ग हा इतर दोन बाजू ए बी आणि बी सी, त्रिकोण 3 बाजूंचा ए सी कर्ण आणि इतर 2 बाजू ए बी आणि बी सी, ज्याने काटकोन तयार केला इतर. ठीक आहे, किमती टाकूया, ए सी किती आली प्रत्यक्ष मोजमापानं 5 चा वर्ग, ए बी किती आली आपण 4 चा वर्ग घेतलेली आहे, आणि बी सी किती घेतलेली आहे 3 चा वर्ग. पाहूया 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग 9. 25 बरोबर 16 9 25, 25 इज इक्वल टू 25. ओके, पायथागोरस सिद्धांत इथं प्रॅक्टिकली प्रूव्ह झाला, अगदी बरोबर आहे. आणखी एक त्रिकोण बघूया आपण या ठिकाणी, त्रिकोण एल एम एन मध्ये एम एन या ठिकाणी बरोबर 8 सेंटीमीटर घेतले आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, आणि एम या ठिकाणी काटकोन करून एम एनला काटकोन करणारे भुजा एल एन बरोबर 6 सेंटीमीटर घेतल्या, 1 2 3 4 5 6, आणि एल आणि एन बिंदू जोडले की नाही, त्या रेषाखंडाची लांबी बरोबर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 सेंटीमीटर बरोबर होते, बरोबर या ठिकाणी 10 सेंटीमीटर होते. आणि मग या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत बघूया. हां, हायपोटेनियस हा नेम एल एन स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस आणि अदर टू साइड्स एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एल एन, 10 चा वर्ग, एल एम एल एम इज 6 स्क्वेअर, 6 सेंटीमीटर 6 स्क्वेअर, प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम एन, एम एन इज 8 सेंटीमीटर 8 स्क्वेअर, 10 स्क्वेअर 100, 10 चा वर्ग 100, 6 चा वर्ग 6 स्क्वेअर 36 प्लस 8 स्क्वेअर 64, 100 इज इक्वल टू 36 प्लस 64 अगेन 100 अगेन 100 100 इज इक्वल टू 100, 100 बरोबर 100. पुन्हा या ठिकाणी आपल्याला हा सिद्धांत इथं जसा 25 बरोबर 25 इथं 100 बरोबर 100, म्हणजे पायथागोरसचं प्रमेय कर्णाचा वर्ग काटकोन त्रिकोणामध्ये, कोणते काटकोन त्रिकोणामध्ये, कर्णवर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर कर्णवर्ग येतोच. या ठिकाणी 2 त्रिकोण आपण काढून पाहिले, अशा पद्धतीनं काटकोन त्रिकोणामध्ये हा पायथागोरसचा सिद्धांत हा लक्षात ठेवा. हे पुन्हा एकदा ऐका, समजावून घ्या, तुम्ही पण वेगवेगळ्या आकृत्या काढा, वेगवेगळ्या स्थितीच्या काटकोन त्रिकोण काढा, आणि कर्णवर्गाबरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज तुम्ही मांडा, वेगवेगळे नावं द्या त्रिकोणांना. हा भाग समजला, हा अत्यंत महत्त्वाचा आहे भविष्यासाठी. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि इतर आपल्या मित्रांना देखील पाठवून सहकार्य करा. धन्यवाद.